नमस्कार नॉलेज मोअर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नवनवीन व्हिडिओ आणि आयुर्वेदिक माहिती पाहण्यासाठी आपण जर माझं हे नॉलेज मोअर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या तारुण्यामध्ये केस हे सर्वांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक असतात आणि केशरचना असेल तर चेहरा स्वच्छ आणि टापटेप आणि आकर्षक दिसतो अशा ह्या सुंदर केसरचनेसाठी सर्वजण प्रयत्न करतात आता ह्या चित्रामध्ये दिसतं आहे हे जास्वंद आहे ह्या जास्वंदाचं फूल आणि नारळाचं तेल शुद्ध नारळापासून तयार केलेलं तेल हे तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे जास्वंदाचं फूल हे जास्वंदाचं फूल त्या ते तेलामध्ये एक रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि भिजत ठेवल्यानंतर त्यातून जो काही रस तयार होईल त्या ते तेलाचा अर्क तयार होईल तो आपल्या घनदाट केसांना लावायचा आहे याच्यामुळं त्या जास्वंदीच्या जा फुलातील जे गुणधर्म आहेत ते नारळाच्या तेलामध्ये उतरतात आणि तेलातील ते ते गुणधर्म आपल्या मुळाशी जाऊन आपले केस घनदाट आणि काळेभोर व्हायला सुरुवात होते नारळाच्या तेलामध्येच आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळे आणि त्या ते जास्वंदाच्या जा तेलाचे जा गुणधर्म मिसळल्यामुळे आपल्याला केस आकर्षक केसरचना करायला अधिक सुसह्य आणि चांगलं बद्ध ह्या पद्धतीनं आपले केस अधिक काळेभोर होऊन आपण आपल्या केसांची निगा स्वच्छपणे ठेवू शकतो काळे केस हे सर्वांनाच हवे असतात तसेच केसांचे सर्व प्रॉब्लेम्स या गो खोबरेल तेलामुळे आणि जास्वंदाच्या फुलाच्या अर्कामुळे आपल्या केसाच्या सर्व समस्या नष्ट होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नॉलेज मोअर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद